पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत बेळू जिल्हा सातारा। मागच्या वर्षीच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं विजेतं होतं साताऱ्यातील वेळू गाव। वॉटर कप स्पर्धेच्या 45 दिवसात वेळू गावानं स्वतःच्या हिमतीवर स्वतःला पाणीदार केलं। वेळूने दुष्काळालाच पाणी पाजलं। गेल्या वर्षी आडातून उपसून डोक्यावरती पाणी आणावं लागत होतं। जानेवारी संपला की टेन्शनच। सुरुवातीला ग्रामपंचायतीत काय आता टँकरची मागणी करावी लागणार। आता प्रत्येक घरात नळाला पाणी येत आहे। पाणी आलं पाठोपाठ सुखसमृद्धीही आली। आता एवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की कमी कमी एक 30-40 हजाराच्या नोकरीसाठी आम्ही गाव सोडून बाहेर नाही जाणार। आम्ही आमची शेती करू आणि त्याच्यातून आम्ही तेवढे पैसे कमवू शकतो। ज्या उत्साह आणि सचोटीने वेळू गावाने स्वतःसाठी मागच्या वर्षी श्रमदान केलेलं त्याच्याही दुप्पट उत्साहाने आज ते इतर गावांना मदत करतायत। माझ्या शेजारचे गाव जरी पाणीदार झालं तरी मला आनंद वाटेल की आपण एक वेळूचा एक त्यांना चांगला संदेश दिलाय आणि त्यांचंही गाव पाणीदार झालेलं बघायला स्वतःला आवडेल। या उदात्त हेतूने ते भल्या पहाटे उठतात आणि तयारी करून वेगवेगळ्या गावांमध्ये जलसंधारणाचा संदेश, कामाची तांत्रिक माहिती आणि भरपूर उत्साह वाटण्यासाठी निघतात। वेळूकरांच्या भेटीने त्यांच्या स्वानुभवाचे बोल ऐकल्यामुळे गाव सुद्धा प्रेरित होत आहेत। ते इथं आल्यामुळे आणखीन आमच्यात उत्साह वाढला। त्या लोकांनी इथे येऊन आमचे जे काही त्रुटी होत्या कामात ते समजावून सांगितल्या। त्यांच्या प्रेरणेने आज आमच्या गावातील लहान वर्ग, वयोवृद्ध व महिला, गावातील बऱ्याच तरुण वर्ग या श्रमदानासाठी उपस्थित होते। आणि त्यातून आता मला असं वाटतंय की आमच्या गावातलं जलसंधारण तर होईल पण मनसंधारण पण चांगल्या प्रकारे होईल। मोठ्या जिद्दीने मिळवलेला हा पाण्याचा वारसा फक्त स्वतःकडे न ठेवता वेळू आता तो गावागावांमध्ये देत चाललाय। या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण प्रत्येक गावामध्ये जनजागृती केली पाण्यासाठी, पाण्याचा जर प्रत्येक गावाचा जर पाण्याचा प्रश्न मिटला तर फायदाच आहे ना, चांगलीच गोष्ट आहे। त्यातून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे।